नमस्कार, देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट चिकन. हे चिकन बनवण्यासाठी वेळही कमी लागतो आणि साहित्यही कमी लागते, शिवाय ही डिश खूप स्वादिष्ट होते. चला तर मग बघूया चिकन रेसिपी. इथे आपण अर्धा किलो चिकनसाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत. 3 मध्यम आकाराचे कांदे, 2 छोटे टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 इंच अद्रक, 2 हिरवी मिरची आणि 7 ते 8 लसूण पाकळे. हे कच्चंच वाटण आपण करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. कुठलाही मसाला भाजायची गरज नाही. इथे मी सुके मसाले घेतले आहेत. 2 तेजपान, 2-3 लवंग, 2-3 मिरे, 1 इंच दालचिनी, जिरे, 2 चमचे चिकन मसाला, 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ. आता आपण हे कच्चं वाटण वाटून घेऊया. इथे आपलं वाटण वाटून तयार आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. मी काही सुके मसाले टाकून घेते. हळद, लाल मिरची पावडर, चिकन मसाला, काळा मसाला. वाटण बनवून घेतलं आहे, तयार घालायचं. मसाला छान परतवायचा आहे. त्यात थोडं पाणी घालूया. मीठ आपल्याला मसाल्यात घालायचं आहे, त्यामुळे वाटण लवकर शिजेल. आता हे वाटण आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, कारण आपण कुठलाच मसाला परतवून नाही घेतलेला आहे किंवा भाजून नाही घेतलेला आहे. त्याच्यामुळे मसाल्याचा सगळा कच्चापणा दूर होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे वाटण असं शिजून घ्यायचं आहे. 15 मिनिटं झाली आहेत, वाटण छान शिजलंय. आता ह्यात आपण धुतलेले चिकनचे पीस टाकूयात. चिकन मी फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय, मॅरिनेट वगैरे काही केलेलं नाहीये. अगदी 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी तयार होते. मिक्स करून घेऊया. इथे मी पाणी तापत ठेवलं आहे, थोडंसं गरम पाणी घालूया. तुम्हाला ग्रेव्ही घट्ट पातळ जशी हवी असेल त्यानुसार पाणी घालायचं. चिकन मिक्स करून घेऊया. चिकनला पाणी सुकतं, त्यामुळे पाणी थोडंसं बेतानेच घाला. वरती थोडी कोथिंबीर घालूया. 10 ते 15 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचंय. आता झाकण न ठेवताच ही ग्रेव्ही उकळू द्यायची. 15 मिनिटं झाली आहेत, छान चिकन शिजून तयार आहे. आता आपण सर्व करूया. गरमागरम चिकन तयार आहे. तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात. अगदी कमी वेळेत पण झटपट अशी स्वादिष्ट चिकन रेसिपी तयार आहे. जर तुम्हाला माझी चिकनची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.